एनसीपी के सर्वे सर्वा शरद पवार के घर के बाहर एसटी कार्यकर्ताओं ने एक घंटे तक प्रदर्शन किया। उसके बाद पहली प्रतिक्रिया देते हुए शरद पवार ने कहा कि हम आज भी एसटी कर्मचारियों का समर्थन करते हैं, लेकिन गलत नीति के लिए कोई समर्थन नहीं है, ऐसा पवार ने स्पष्ट किया। आगे बात करते हुए वे बोले कि जो हुआ उस पर हैरान होने का कोई कारण नहीं है। यदि नेता बुद्धिमान नहीं है तो कार्यकर्ताओं पर प्रतिकूल प्रभाव पड़ेगा। राजनीति में मतभेद है लेकिन संघर्ष है। हालांकि आदिवासी भूमिका निभाने की महाराष्ट्र की परंपरा नहीं है, ऐसा पवार ने कहा। नेता शहाणा नसला तर कार्यकर्त्यांचा सुद्धा दुष्परिणाम होतो, त्याचं उदाहरण आपण या ठिकाणी पाहिलं। आज ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये राजकारणामध्ये मतभेद असतात, संघर्ष असतात, पण लोकांची भूमिका घेण्याची परंपरा महाराष्ट्राची नाही। पण गेले काही दिवस हे जे काही आंदोलनाच्या माध्यमातून एस टी कर्मचाऱ्यांना सांगण्याचा प्रयत्न होत होता तो शोभनीय नव्हता। एस टी कर्मचारी आणि आपला पक्ष यांचे घनिष्ठ संबंध होते। गेले 40-50 वर्षात त्यांचं एकही अधिवेशन माझ्याकडनं कधी चुकलं नाही, आणि ज्या ज्या वेळेस प्रश्न निर्माण झाले त्या प्रश्नाला हातभार लावून सुधारण्याच्यासाठी आपल्या सगळ्या सहकार्यांनी कष्ट घेतले। याच वेळेला एक चुकीचा रस्ता कल्पित दाखवला आणि त्याचे दुष्परिणाम आज या ठिकाणी आहेत। कारण नसताना जवळपास काही महिने घरदार सोडून एस टी कर्मचारी नोकरीच्या बाहेर राहिला आणि त्याच्यामुळं प्रचंड आर्थिक संकट त्याच्या कुटुंबावर आले। जुजे अनेक काही व्यक्तींना चौकाची भूमिका घ्यावी लागली आत्महत्यासाठी, आणि त्यामुळं जे नेतृत्व अशी चौकाची भूमिका घेण्याची परिस्थिती निर्माण करते तेच नेतृत्व आत्महत्या किंवा तत्सम गोष्टीला जबाबदार आहे। आणि त्याच्यातून जे काही नैराश्य आलं त्या नैराश्य कुठे काढलं पाहिजे म्हणून त्यांनी या ठिकाणी टार्गेट करायचा प्रयत्न केला। दुसरं काही त्याच्यामध्ये नाही। आपण सगळेजण एस टी कस्टम लोक आहोत, आपण त्यांच्या पाठीशी आहोत, पण चुकीच्या नेतृत्वाच्या पाठीशी नाही। कुणी दाखवत असेल तर त्या रस्त्याला विरोध करणं हे तुमची माझी सगळ्यांची जबाबदारी आहे, एवढंच मी सांगतो। थोडी माहिती तुम्हाला कळायच्या नंतर तातडीने तुमच्यापैकी अनेक सहकारी इथं पोहोचले ते मी माझ्या पाहण्यात होतं, आणि त्यासाठी मी काही वेगळं सांगायची गरज नाही। संकट आलं तर आपण सगळे एक आहोत हेच तुम्ही दाखवलं, त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद। बाय। सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि।